श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते न्यूक्लिअर मेडिसिन विभागाचं लोकार्पण संकरीत कालवडीमध्ये सहिवाल जातीच्या देशी गायीचं भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान उपक्रमाचा प्रारंभ आणि जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर यासह ऐकूया आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशननं विकसित केलेल्या कॅन्सर सेंटर स्कॅन तसंच न्यूक्लिअर मेडिसिन विभागाचं लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते नुकतंच झालं या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे पारनेर इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते मांडवीय यांच्या हस्ते पारनेर आणि पढेगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पणही दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला विकासाशी जोडल्यानं देशातील आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र बदल होत आहेत देश वैद्यकीय पर्यटनाचं केंद्र बनण्याच्या तयारीत आहे असं प्रतिपादन मांडवीय यांनी ये यावेळी केलं आरोग्याच्या संदर्भात पुढील अनेक वर्षांचं धोरण निश्चित करून संशोधनाला गती दिल्यामुळे देश आज खंबीरपणे उभा असल्याचंही ते म्हणाले राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राअंतर्गत संकरित कालवडीमध्ये सहिवाल जातीच्या देशी गायीचं भ्रूण प्रत्यारोपण करण्याचा प्रारंभ डॉक्टर महानंद माने यांच्या हस्ते नुकताच झाला खंडाबे इथले पशुपालक सुरसिंग पवार यांच्या गोठ्यातील संकरित कालवडीमध्ये सहिवाल जातीच्या गायीचं भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आलं देशातील शुद्ध देशी गोवंशाची घटती संख्या बघता गतीनं उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या गायीची संख्या वाढवण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत गरजेचा आहे असं डॉक्टर महानंद माने यांनी यावेळी सांगितलं महात्मा फुले कृषी विद्यापीठानं भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहकार्यानं शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर कार्यशाळा देखील आयोजित केली होती डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोनच्या वापराला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून खर्चात आणि वेळेमध्ये बचत होणार आहे ड्रोन तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून शेतीमध्ये उत्पादनाचे नवे मापदंड प्रस्थापित होऊ शकतात असं प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉक्टर आर सी अग्रवाल यांनी यावेळी केलं अहमदनगर जिल्ह्यात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोविड संकटांनंतर यंदा नागरिकांनी निर्बंधमुक्त वातावरणात दिवाळीचा आनंद घेतला दीपावली दरम्यान जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळं गर्दीनं फुलली होती जिल्ह्यातील शिर्डीचं साईबाबा मंदिर शनी शिंगणापूर यासह स्थानिक मंदिरं दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघाली होती साईबाबांच्या समाधी मंदिरात संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसानं हाहाकार माजवला जिल्ह्यातल्या नद्या आणि तलाव तुडुंब भरले या पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान झालं शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आल्यानं नगर कल्याण रस्त्यावर सातत्यानं वाहतुकीची कोंडी होत होती श्री साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव शिर्डीमध्ये नुकताच झाला यानिमित्त श्रींची प्रतिमा पोथी आणि विणेची मिरवणूक काढण्यात आली श्री साईबाबांनी एकशे तीन वर्षांपूर्वी दसऱ्याच्या दिवशी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी शिर्डी इथं आपला देह ठेवला एकोणीशे एकोणीस मध्ये तिथीप्रमाणे साईबाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यानंतर आज तागायत हा पुण्यतिथी उत्सव होत आहे तर श्रोतेहो हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला